कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. मिस्टरांचं तुमच्या स्वभावाबद्दल काय म्हणणं असतं, काय बदल कर वगैरे काय सांगतात कधी बोलताना मिस्टर? थोडंफार होतं, जरा चिडचिड झाल्यावरती. काय म्हणतात? काही नाही, फक्त थोडं चिडचिड कमी करणं कधी, नाहीतर तसं नसतं. कारण त्यांचा स्वभाव माझ्या पेक्षा त्यांचा चिडका स्वभाव जास्त. अरे वा, त्याच्यामुळे मला नाही सजेशन देत जास्त. ते देत नाही? नाही देत. पण तुम्ही सजेशन द्यायची झाली तर काय द्याल? शांत बसायचं. तुम्ही सांगता का त्यांना? झालाय, स्वभाव शांत झालाय. झाला हो ना, खूप बदल झालाय. आता झाला बदल? तुम्ही केला बदल? केला बदल, केला हळूहळू. हो ना, खूप बदल केला. व्हेरी गुड. तुमच्याकडे कसं काय? माझे मिस्टर बिल्डर आहेत, त्याच्यामुळे त्यांना खूप बोलावं लागतं, लोकांशी जास्त संपर्क साधावा लागतो. खूप बडबड असते आमच्या घरी, मला सांगावं लागतं लोकांशी बोलावं लागतं. हो, पण मला घरी पण तसंच असतं आमच्या. मग मला सांगावं लागतं की थोडस शांत राहा, जरा शांततेत घ्या. पण काय बदल नाही? नाही, बदल आहे ना. आहे बदल. काय फरक पडलाय? हो, फरक शांत झालेत आता थोडेसे. हो का? काय माहिती, काय असं काय जडीबुटी काय दिलं का त्यांना? नाही, जडीबुटी नाही. मम्मी पण ते जेवढं बोलतील तेवढं मला पण बोलावं लागतं. तुमच्याकडे कसं काय? यांचे मिस्टर आणि माझे मिस्टर लहानपणीचे मित्र आहेत, स्वभाव सारखे. दोघांना एकत्र नेऊन कुठेतरी डोकं टेकून आणलं पाहिजे का? तुमचं कसं काय घरी? घरी ते घरी काय डेअरीतच असतो म्हणणार कसं काय घरी? ते शांत आहेत, माझीच चिडचिड असते जास्त. कशामुळे हे असं का होतं? कारण असं काही नाहीये, पण होते थोडीफार चिडचिड. मग ते सांगत नाही जरा शांत राहा? हो, खूप सांगतात. रोज सजेशन त्याच असतं, जरा शांत राहा, शांत राहा. नाही, आपल्यात काही बदल नाही होत. नाही, होईल थोडा थोडा नंतर, अजून तरी नाही. नंतर म्हणजे कधी? 90-95 वर्ष. तुमच्याकडे? नाही, शांत आहे. ते कोण? मिस्टर थोडेफार आहेत, पण नाही घराच्या बाहेर. घरात आले की नसते त्यांची. पण त्यांचा काय सल्ला आहे तुम्हाला? तुमच्या स्वभावात कुठला बदल केला? हा, म्हणजे नाही, मी पण अशी जास्त अशी कधी चिडचिड नाही, कधीतरी होती. ते पण मुलावरनं की बाबा चिडचिड हा विषय कॉमन आहे. कॉमन रोग आहे, तो व्हायलाच पाहिजे. तुमच्याकडे कसं? माझे मिस्टर खूप शांत आहे. काय जास्त बरोबर? ते पहिले शांतच आहेत. अच्छा, मी जास्त बरोबर करते. मग त्यांचं काय म्हणणं? काही नाही म्हणणं, त्यांचं काही नसतं. पण तुम्ही दोघे एकत्रच काम? हो, एकत्रच आहे. ह्या दोघे एकत्र काम? नाही, पण माझं शिफ्ट व्हायचं असतं. ते फर्स्ट असले का मी सेकंडला असते. मी बरं केलंय, तुम्ही एका शिफ्टला नाही दोघे? व्हेरी गुड. म्हणजे समोरच हे बघा, हे एकाच शिफ्टला असतात. एकाच शिफ्टला असतो, पण डिपार्टमेंट वेगळं आहे आमचं. असू द्या ना. पण एका शिफ्टचे फायदे आहेत की तोटे आहेत? दोन्ही पण आहेत. कसं काय? मग फायदा जवळ असले का सारखं, हे इकडं असतं तिकडं असतं, परत समोरासमोर असलं का बाकीचे लोक म्हणतात का तुम्ही दोघं बरोबर आहेत, मग तुला सारखं तिकडंच लक्ष द्यायला लागतं. खरं आहे ते ना बोलता. तुमचं काय म्हणणं? वेगळ्या शिफ्टचा फायदा असतो का एकाच नाही? कसं सर, माझी मुलगी एकच मुलगी आहे मला ना, आणि कसं होतं मग मी गेले का ते तिच्याकडे असतात, मग त्याच्यामुळे आम्हाला शिफ्ट चालते. कारण कसं होतं, तिच्याकडे पण कोणीतरी पाहिजेच ना. तुम्हालाही बरं पडतं ना दोघांना? वेगळ्या शिफ्ट, वेगळी शिफ्ट म्हणजे आमची भांडण होतच नाही ना. अरे काय बेस्ट आहे. झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.